गुड आफ्टरनून स्टुडंट्स लास्ट लेक्चरला आपण आपला मॅथमॅटिक्स टू चा बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री हा चॅप्टर स्टार्ट केला होता आज आपण पाहणार आहोत बिटवीन नेस इफ पी क्यू आर आर थ्री डिस्टिंग कोलिनियर पॉइंट्स देअर आर थ्री पॉसिबिलिटीज ज्यावेळेस तुम्हाला पी क्यू आर हे एका कोलिनियर पॉइंट आहेत असं ज्यावेळेस सांगितलं जातं त्यास तीन पॉसिबिलिटी असतात फर्स्ट पॉसिबिलिटी काय पी देन क्यू देन आर अशा ऑर्डरमध्ये हे पॉईंट्स ऑन नंबर लाईन्स असतील ओके ही एक पॉसिबिलिटी तर ह्यामध्ये काय दिसते आपल्याला पी आणि आरच्या मध्ये कोणता पॉइंट दिसतोय क्यू ओके मग त्यावेळेस आपण काय म्हणणार पॉईंट क्यू इज बिटवीन पी अँड आर बिटवीन म्हणजे काय मध्ये म्हणजे पॉईंट पी आणि पॉइंट च्या मध्ये पॉइंट कोणता आहे क्यू ओके ही फर्स्ट केस झाली सेकंड केसमध्ये काय दिसते आपल्याला की पी नंतर आर नंतर क्यू ओके okay? आता एंडला पॉइंट कोणते पी आणि क्यू आणि त्यांच्यामध्ये पॉईंट काय आहे आर ओके त्यावेळेस आपण काय म्हणणार पॉईंट आर इज बिटवीन पी अँड क्यू ओके म्हणजे पॉईंट पी आणि क्यूच्या मध्ये कोणता पॉइंट आहे आर हा पॉईंट ओके नेक्स्ट पॉसिबिलिटी काय असणार आहे की आर देन पी देन क्यू ओके एंड पॉईंट कोणते तुमचे आर आणि क्यू ह्या तिन्हीमध्ये तर आर आणि क्यूच्या मध्ये कोणता आहे पी ओके okay? मग त्यावेळेस काय म्हणणार तुम्ही पॉईंट पी इज बिटवीन आर अँड क्यू ओके पी हा काय आहे आर आणि क्यूच्या काय मध्ये आहे ओके मग ह्याला काय म्हणतो आपण बिटविननेस म्हणजे तुम्ही पी क्यू आर हे जर कोलिनियर पॉईंट्स म्हटले तर त्यावेळेस किती पॉसिबिलिटीज तयार होतात तीन पॉसिबिलिटीज तयार होतात की त्या अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता ओके हे तीन पॉईंट इफ डिस्टन्स पी क्यू डिस्टन्स पीक्यू फॉर समजा आपण म्हटलं हे पी डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू काय असणारे डिस्टन्स पी आर ओके म्हणजे पी आणि क्यू मधलं डिस्टन्स प्लस क्यू आणि आर मधलं डिस्टन्स इज इक्वल टू काय असणारे पी आर मधलं डिस्टन्स आले सर्वांच्या लक्षात देन इट इज सेड दॅट त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो क्यू इज बिटवीन पी अँड आर ओके आणि ते डिनोट करताना कसं करणार द बिटवीननेस इज शोन ॲज पी डॅश क्यू डॅश आर तुम्ही असं लिहिलं तर काय डिनोट होतं क्यू हा पॉईंट पी आणि आर चा काय आहे मध्ये ओके okay? पण कधी ज्यावेळेस तो ही कंडिशन काय करतोय सॅटिस्फाय करतोय कंडिशन काय डिस्टन्स ऑफ पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू काय असणार आहे डिस्टन्स पी आर ओके आले सर्वांच्या लक्षात यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेटमधले काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत आता प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन याच्यामधला फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे पण नवीन गव्हर्नमेंटच्या रूलनुसार काही सिलेबस रिड्युस्ड केलेला आहे म्हणजे काही सिलेबस कमी केलाय आहे त्यामध्ये प्रॅक्टिस सेट वन पॉईंटमधला फर्स्ट मधला हे लास्टचे तीन क्वेश्चन्स काय केले आहेत कॅन्सल केलेले आहेत मी तिथे पेन्सिलने कॅन्सलचं साईन केलेलं आहे हे काय तुम्ही तुमच्या बुकमध्ये काय करायचं आहे कॅन्सल म्हणून करायचं आहेत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार नाहीत म्हणजे हे तीन प्रश्न फक्त बाकीच्यावरचे पाच प्रश्न आपल्याला इन सिलेबस आहेत मधले पहिले चार आपल्याला सिलेबसमध्ये ठेवलेले आहेत त्यांनी आणि शेवटचे दोन काय केलेले आहेत कट केलेले आहेत हे इन डिटेल्स मी तुम्हाला नंतर सांगणार त्यानंतर आता आज आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्री मधले लास्टचे तीन क्वेश्चन काय केलेत कॅन्सल केले आहेत पहिले तीन क्वेश्चन आज आपण काय करूया सॉल्व्ह करूया ओके आता क्वेश्चन थ्री काय दिलाय फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू ओके इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट्स म्हणजे आपल्याला दिले डिस्टन्स पी आर दिलंय सेवन डिस्टन्स पी क्यू दिलाय टेन आणि डिस्टन्स क्यू आर किती दिलाय थ्री आपल्याला बघायचे आहेत की हे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहेत का ओके आणि कोणता पॉइंट हा इतर दोन पॉइंटच्या मध्ये आहे म्हणजे बिटवीन मधला पॉईंट आपल्याला फाइंड करायचा आहे ओके आपल्याला गिवन काय दिलंय डिस्टन्स आर सेवन दिलाय डिस्टन्स पी क्यू टेन दिलाय आणि डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू थ्री दिलाय हे आपल्याला काय गिवन दिलेले आहेत गोष्टी आता त्याच्यावरून आपण काय करणार आहोत की कोणतेही यातले दोन डिस्टन्स घेणार जे लहान आहेत ओके आणि इज इक्वल टू त्या दोघांची ऍडिशन ही मोठ्या एवढी येते का बघायचं डिस्टन्स एवढे म्हणजे आता ह्या सेवन टेन आणि थ्रीमध्ये मोठा नंबर कोणता आहे टेन तर उरलेल्या दोन नंबरची काय उरलेल्या दोन डिस्टन्सची काय करणार आपण ॲडिशन ती जर ही तिसऱ्या इतकी आली तर आपण काय म्हणणार की हे तिन्ही पॉइंट्स काय आहेत कोलिनियर आहे आणि त्यावरून आपण त्यातला बिटविन सॉईंट काय करणार फाइंड आउट करणार ओके म्हणजे आता याच्यात बघा याच्यात सेवन ए थ्री ए आणि टेन ए टेन हा मोठा आहे बरोबर मग आपण उरलेल्या दोन इंच काय करणार ऍडिशन करणार डिस्टन्सची ओके बट देअर फॉर डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर या दोन लहान नंबरची काय करणार आपण डिस्टन्सची ऍडिशन केली पी आर किती आहे सेवन आणि क्यू आर किती आहे थ्री मग डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर किती मिळाला आपल्याला सेवन प्लस थ्री टेन ओके आणि डिस्टन्स ऑफ पी क्यू किती आहे ऑल्सो टेन ओके राईट साईड इक्वल आहेत म्हणजे लेफ्ट साइड सुद्धा काय असणार आहेत इक्वल असताना मग देअर फॉर डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर इज इक्वल टू काय मिळते आपल्याला डिस्टन्स ऑफ पी क्यू बरोबर या दोन्हीची अडिशन टेन मिळाली जी की काय आपला डिस्टन्स पी क्यू आहे ओके मग आपला रूल फॉलो होतोय डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू काय मिळालं डिस्टन्स पी क्यू त्यावरून आपल्याला काय कळतं पॉइंट पी आर अँड क्यू आर हे काय असणार आहेत कोलिनियर कोलिनियर म्हणजे काय का सरळ रेषेवर काय असणार आहेत प्लॉट केलेले असणार आहेत ओके नेक्स्ट आता पी आर क्यू हे जर कोलिनेर आहेत म्हणजे एका रेषेवर ते आहेत पण कोण कुठे आहे हे आपल्याला okay? आता कळालंय का ओके आता कसं करणार ते की कोणत्या दोन पॉईंटच्या मध्ये मधला पॉइंट कोणता आहे ते मग आपल्याला काय दिसतंय की पी आर प्लस क्यू आर ओके पी आर आणि क्यू आर दोन्हीमध्ये कॉमन पॉईंट कोणता आहे आर ओके मग आर काय झाला मध्ये आला इकडे काय आला पी आणि इकडे काय आला क्यू ओके मग बघूया आपण पी आर किती दिलाय आपल्याला हा सेवन दिलाय आणि क्यू आर किती दिलेला आहे थ्री दिलाय बरोबर आणि पी क्यू सेवन प्लस थ्री किती होणार हे टोटल टेन होणार डिस्टन्स ऑफ पी क्यू किती दिला आपल्याला टेन ओके मग यावरून काय कळतं की आर हा पॉईंट पी आणि क्यूच्या काय मध्ये आहे म्हणजेच काय देअर फोर पॉइंट आर लाईज बिटवीन पॉइंट कोणत्या दोन पॉइंटचे मध्ये पी अँड क्यू ओके दॅट मीन्स मग बिटवीननेस कसं लिहिणार आपण पी डॅश आर डॅश क्यू ओके आले सर्वांच्या लक्षात अजून एक एक्झाम्पल घेऊया नेक्स्ट आपल्याला दिले डिस्टन्स आर एस एट डिस्टन्स एस टी सिक्स डिस्टन्स आर टी फोर मग आपण काय करणार यातल्या दोन लहान डिस्टन्सची ऍडिशन करणार आणि ती तिसरी एवढी आहे का ती चेक करणार ओके लहान ला, लहान डिस्टन्स कोणते डिस्टन्स एस टी आणि डिस्टन्स आर टी ओके काय करणार डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी ओके okay? या दोन डिस्टन्सची काय करणार ऍडिशन एस टी किती आहे सिक्स आर टी किती आहे फोर सिक्स प्लस फोर किती येतात टेन म्हणजे डिस्टन्स एस कॉम टी प्लस डिस्टन्स आर कॉम टी आपल्याला किती मिळालंय टेन पण हे आहे का आपल्या तिसऱ्या डिस्टन्स एवढं तिसरं डिस्टन्स काय दिले आपल्याला आर कॉम एस किती दिलाय तो एट आहे का हे दोन सेम नाही मग आपल्याला काय म्हणणार त्याच्याहून डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इज नॉट इक्वल टू डिस्टन्स आर एस ओके हे ह्या दोन्हीचं डिस्टन्स हे आपल्याला तिसऱ्या साईडच्या डिस्टन्स एवढं मिळालेलं नाही त्यावरून हे दिलेले तीन पॉईंट कोलिनियर नाहीत देअर फोर पॉइंट्स कोणते त्याच्यामध्ये पॉइंट्स आर एस अँड टी आर नॉट कोलिनियर ओके जर हे इक्वल टू आले तर आपण काय लिहितो ते तिन्ही पॉइंट्स काय आहेत कोलिनियर्स आहेत बरोबर आता हे मिळालेत का आपल्याला इज इक्वल टू नाही म्हणून ती थ्री पॉइंट्स आर नॉट कोलिनियर नेक्स्ट काय दिले आपल्याला डिस्टन्स ए बी सिक्स्टीन डिस्टन्स सी ए नाईन डिस्टन्स बी सी सेवन हे आपल्याला गिवन आहे तर यातले काय करणार आहे आपण कोणत्याही दोन लहान आधी काय करणार ऍडिशन म्हणजे डिस्टन्स सी कॉमा ए प्लस डिस्टन्स बी कॉम सी सी ए किती आहे नाईन बी सी किती आहे सेवन मग डिस्टन्स ऑफ सी कॉमा ए प्लस डिस्टन्स बी कॉम सी नाईन प्लस सेवन सिक्स्टीन ओके एंड डिस्टन्स ऑफ ए बी पण आपल्याला काय दिलेलं आहे सिक्स्टी ओके दोन्ही इक्वल मिळालेत देअर फोर डिस्टन्स सी प्लस डिस्टन्स बी कॉमा सी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला डिस्टन्स ए कॉमा बी ओके हे दोन्ही काय मिळालेत आपल्याला इक्वल सिक्स्टीन सिक्स्टीन त्यावरून आपण हे लिहिलं आणि ज्यावेळेस हे दोन साइड्स इक्वल असतील त्यावेळेस दिलेले तीन पॉइंट्स हे काय असणार आहेत कोलिनियर देअर फोर पॉईंट्स ए बी एन सी आर कोलिनियर आणि हे कोलिनियर आहेत म्हटल्यावर त्यातला आपल्याला बिट्वीनचा पॉईंट शोधावा ही लाईन आहे यावर तीन पॉइंट आहेत आता सी ए आणि बी सी याच्यामध्ये कोणता पॉइंट कॉमन दिसतोय सी हा पॉईंट कॉमन आहे ओके सी हा काय असणार आहे ह्या दोघांच्या मध्ये आणि सुरुवातीला काय असणार ए देन बी म्हणजे ए सी म्हणजे सी ए किती दिलाय आपल्याला सी ए नाईन आणि बी सी किती दिलाय आहे तुम्हाला सेवन आणि टोटल ए बी आपल्याला किती मिळतोय सिक्स्टीन म्हणजे नाईन प्लस सेवन किती सिक्स्टीन आणि ए बीचं डिस्टन्स पण सिक्स्टीन आहे त्यावरून आपल्याला काय कळतं की सी हा पॉईंट काय आहे ए आणि बी च्या काय आहे मध्ये आहे मग ते लिहिताना कसं लिहिणार पॉइंट सी लाईज बिटवीन पॉइंट ए आता बिटवीन नेस्ट कसं लिहिणार आपण त्याच्या ए डॅश सी डॅश बी ओके आले सर्वांच्या लक्षात तीन एक्झाम्पल कसे सॉल्व्ह केलेले आहेत ते तर सर्वांनी हे तिन्ही एक्झाम्पल नीट समजून घेऊन वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत आणि मला पाठवायचे आहेत थँक्यू